चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय. कवडू बोढे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेड या ठिकाणी नोकरी करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. आपल्या 2 एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला. यासाठी त्यांनी कृषी विभाग आणि या फळाच्या लागवडीचा अभ्यासही केला. जुनी शेती करत होतो आपलं धान लागवड, त्याच्यामध्ये ते आम्हाला फायदा नव्हता. ते धान खूप पाऊस पडला की पडून जायचे, नुकसान व्हायची, धान उत्पन्न व्हायचं नाही. मग आम्हाला अचानक मी यूट्यूब बघत असताना लक्षात आलं की हे इथे एक ड्रॅगन फ्रूटची शेती ही व्हिएतनामची वगैरे आहे. तर ते फळ पाहिलं आणि त्या लागवडीची पद्धत वगैरे पाहिली, त्यानुसार मग मी मुलाला सांगितलं. माझा मुलगा आहे तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं की ठीक आहे आपणही लावून बघू. तर 1 एकर मी ड्रॅगन फ्रूटची शेती लावली. ड्रॅगन फ्रूटला बाजारात 200 ते 250 रुपये किलोचा भाव असून चंद्रपूर जिल्ह्यातच मोठी मागणी आहे. दरम्यान ड्रॅगन फ्रूटची शेती हा जिल्ह्यासाठी नवा आणि पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्यामुळे आता इतरांनाही प्रेरणा देणारा ठरलाय. इथं आमची विरगाव येथे वडलोपार्जीत आमची 2 एकर शेती होती. वडील पारंपरिक शेती करत होते, धान पीक घेत होते शेतात, परंतु त्याच्यात एवढं फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. वडिलांना मग मी सजेस्ट केलं की आपण इथं फळबाग लागवड करू. यूट्यूबवर आणि नेटवर सर्च केल्यावर ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळाली. 2-3 पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात दौरे केले आणि तिथल्या फळबागा बघितल्या. त्यानंतर आपणही निर्णय घेतला की इथं लागवड करायची. आता सुरुवातीला आव्हान होतं टेम्परेचरचं. 48 डिग्री आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात टेम्परेचर जातं, परंतु म्हटलं एकदा आपण रिस्क घेतल्या, शेतकरी हा रिस्क घेणाराच व्यक्ती आहे, एकदा रिस्क घेऊन पाहायचं म्हटलं आणि आपण 1 एकर शेतीमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट केलेलं आहे. इथं आपल्याला 1 एकरात 500 पोल लागलेले आहे आणि 2000 झाडं लावले आहे. झाडं आपण गुजरातवरून बोलावले. जून 2018 आपण लागवड केली या पिकाची आणि आत्ता हे 3रं वर्ष आहे. पहिल्या 2 वर्ष फारसं उत्पन्न मिळालं नाही, परंतु यावर्षी आपल्याला अपेक्षित 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल. या कामात त्यांच्या ग्रामसेवक मुलाने देखील मदत केली. त्यांचा मुलगा रवी आणि कवडू बोढे या दोघांनी मिळून 2018 साली ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. पहिली 2 वर्ष जेमतेम पीक आल्यानंतर यंदा 3रं वर्षी चांगलं उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे.